Malu mama mi sharan alo tujha paya ते ये नहीं नहीं तो मित्रांनो अमावस्या अमावस्याचा आदला दिवस म्हणजे आज दुपारी आता अमावस्या सुरू झाली मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या ही आणि आता महिना डिसेंबर सुरू आहे तर आज इथं गंगापूरमध्ये बग्गा नंबर 5 आला आहे त्या बग्ग्यामध्ये आपण आलो आहे आणि माझ्यावर आहेत सागर कटाळे जे आपले सबस्क्रायबर पण आहेत आमचे चांगले मित्र आहेत आपण ओळख करून घेऊया बोला बोला संतोष राव साहेबांचे सगळे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत मी पाहतो आहे अतिशय उत्कृष्ट माहिती त्यांनी बाळूमामाच्या सवंगड्यांची आणि बाळूमामांच्या पूर्ण कारकिर्दीची आतापर्यंत त्यांनी दिलेली आहे ती माहिती पाहिल्यानंतर अनेक भाविक आणि जे ज्यांना काही याबद्दल माहिती नव्हतं असे काही लोक हे ह्या कार्यक्रमानिमित्त संतोष राऊत साहेबांचे आणि बाळूमामांच्या माहिती मिळाल्यानंतर अतिशय जवळीकता निर्माण झालेली आहे आणि मामांचा संदेश प्रत्येकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी संतोष राऊतांच्या माध्यमातून या बाळूमामा कृपा या चॅनलवरून केलं जात आहे हे करत असताना त्यांना जे आलेले अनुभव आहेत तेही ते कथन करत आहेतच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मामांची महती ही संपूर्ण महाराष्ट्रभर कर्नाटकमध्ये आणि समस्त भाविकांपर्यंत पोहोचवण्याची अतिशय महत्त्वाचं कार्य त्यांच्या हातून घडत आहे खरंच मित्रांनो बग्गा नंबर 5 आलोय आता आपण आज जाऊन दर्शन घेऊया मुख्यमूर्तीचं आणखीन बघूया इथं काय काय सोय चांगलं रात्रीचे 11 मित्रांनो 11 आम्ही इथं पोहोचलो आहे आता आम्हाला पुढं जायचं आहे आदमापूरला जायचं आहे आदमापुरात दर्शन घेऊन परत आप्पाच्या वडीला कारण आप्पाच्या वडीला तुम्हाला माहीत आहे आदल्या दिवशी आज जागर असू देतं आणि सकाळी आम्ही अभिषेक करून घरी निघणार चांगलं नवतीची रात झाली देवाची ज्योत पेटली भक्तांची महिमा फुले देवाला गर्दी दाटली भक्तांची महिमा फुले देवाला गर्दी भंडाऱ्याची उधळण सुरू झाली भजन कर प्रसाद घ्यालेत रात्रीचे 11 त्यामुळे इथं आता काहीच हे नाही हालचाल नाही कारण इथून पुढं आता कुर्ला बग्गा जाणार आहे तुम्हाला हे रथ दाखवतो बग्गा नंबर 5 रथ आपण बघितला ह्याच्या आधी बघितला बऱ्याच वेळेला तर इथं घोडा आहे बग्गा नंबर 5 आणि या ठिकाणी हे आत्ता भजन संपलं वारकऱ्यांचं तर भजनकऱ्यांना प्रसाद देण्याचं काम सुरू आहे आपण पण थोडा थोडा प्रसाद ग्रहण करूया इथं कारण जेवण आलो आहे मी पण प्रसाद तळावर आल्यावर कधीही लक्षात ठेवा प्रसाद घेतल्याशिवाय पुढं जायचं नाही किंवा आदमापूरला जरी तुम्ही आला थोडा प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही तळावर आल्यानंतर प्रसाद हा घेतलाच पाहिजे थोडा प्रसाद घेऊनच जायचं घेणार 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 बसतो वारकऱ्यांचं जेवण झालेलं आहे भजनकऱ्यांचं आणि पत्रावळ आहे बघा पत्रावळ टाकण्याची व्यवस्था अशी केली आहे ही अशी ज्या ठिकाणी व्यवस्था असते त्या ठिकाणी पत्रावळ टाकायला जाऊ तुम्ही बग्ग्यामध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी पत्रावळ टाकायची व्यवस्था असते त्या ठिकाणी टाकत जावं कारण ज्या ठिकाणी आपला बकऱ्यांचा तळ असतो आहे त्या ठिकाणची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे तुमचं जेवण झालं की कधीही ज्या ठिकाणी व्यवस्था असते त्याच ठिकाणी पत्रावळ टाका आणि हात धुवायला येत अशी व्यवस्था असते बग तळावर पाण्याचा दुरुपयोग इथं करू नका कारण काही जण पिण्याचं पाणी असेल त्या पाण्यानं हातपाय धुतात तर हे करू नका कारण पाणी आता पाण्याची सोय भरपूर इथं बाहेरून पाणी आणावं लागतं गंगापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी हा तळ आहे
मित्रांनो या ठिकाणी इथं तंबू आहे आणि तळे बघा इकडं आहे बकऱ्यांचा. आता रात्री निघालोय आपण म्हणजे काय खरं नाही, रात्री निघालोय त्यामुळे काय एवढं शूटिंग व्यवस्थित होणार नाही, न त्यांना धक्का देतात त्यांना डिस्टर्ब न करता आपण हे शूट करूया. तळावर पहाण्यासाठी माणसं सुद्धा आहेत. पहारे करी पहारा द्यायला थांबायला लागतेच, त्याशिवाय चालत नाही. रात्रीचे आता 12 वाजलेत मित्रांनो, आम्ही 11 वाजता तळावर आलो, भजन केलं आणि त्यानंतर प्रसाद घेतला आणि आता इकडं तळाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. पहाण्यासाठी इथं बहुतेक ह्या गावचेच मुलं आलेले आहेत. कुठलं गाव दादा? होय कुठलं गाव? होय गंगापूर काय? सरे गंगापूरचे काय पहारा काढायसाठी आला असा? युट्यूब चॅनल बघताय आमचं? बघताय का युट्यूब? बाळूमा कृपा युट्यूब चॅनल बघताय का? हां लाईव्ह नाही, आता उद्या येईल एपिसोड, उद्या काय परवा बघत राहा. आणि मामांचं सगळं कार्य सुरू आहे, युट्यूबवर दाखवायला सुरू आहे. इथे बकरा आहे बघा किती मोठा आहे भाई. रखवालदारच आहे तो सगळ्यांचा, काय सगळ्यांचा रखवालदारच आहे तो. हे बघा कसं बघायला आहे. इकडे नाही आहेत वाटतं खान. शेळ्यांचं खान इकडे खांड किती आहेत बघा मित्रांनो, 4-5 खांड आहेत. इकडे शेळ्यांचं खांड आहे. लाईटची व्यवस्था अशी काय करण्यात आली आहे, ते एक बोल आहे. तिकडं पुढं एक आहे, त्या ठिकाणी दोनच हॅलोजनचे बोल आहे. तिथं
चला निघायची वेळ झाली, निघूया आता आदमापूरला निघूया. गंगापूरमध्ये आम्ही आहे आता. आपल्याला गंगापूरवरून जायचं झालं तर मेन रोड गारगोटे जो मुदाटाचा रोड आहे त्या रोडनं कूर मार्गे जाऊ शकतो, पण आम्ही आता वाघापूरमार्गे जाणार आहे. कारण वाघापूरमध्ये मधून जर गेलो तर मला वाटतं लवकर आपण पोहोचेल, तर वाघापूरमार्गे जायचा प्रयत्न करतो. बघूया काय. चांग बोला भाऊ, म्हणजे नावानं चांग बोला. साहेब तुम्ही आता मॅप पकडाय पाहिजे आणि परत येताना आपली परिस्थिती वाईट झाली. येताना मित्रांनो सांगायचं म्हणजे आम्हाला गवा भेटला येताना. इथं पळशिवणेच्या मागच्या बाजूला पळशिवणे सोडल्यावर काय पळशिवणे सोडल्यानंतर तर त्या गावापाशी तो गवा असा होता की बरोबर रस्त्याच्या मधोमध, परंतु त्याचं तोंड जे आहे की विरुद्ध दिशेला होतं, अन्यथा जंगलाकडे. हा जंगलाकडे होतं, नाहीतर आम्ही अगदी त्याच्या जवळूनच आलेलो आहे. परंतु मामांची कृपा अशी की त्यांनी त्याला आमच्या आधी येण्याच्या आधीच आमच्या वाटेवरती त्याला परतून ठेवलं होतं की त्याला तिकडे विरुद्ध दिशेला तोंड करायला लावलं. गाड्याच्या आवाजानं तो काय दचकला वगैरे काय नाही. अगदी आम्हाला वाटलं काय पहिल्यांदा तिथं कोणी म्हैस वगैरे बांधले असं वाटलं, कारण गावाच्या अगदी लगतच होत होते. गाव सोडल्यानंतर अगदी थोड्या झालं आणि नंतर जवळ गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो गवा आहे. म्हणजे तोंड वाटेकडे अमावस्याच्या रात्री वाटेमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी अक्षरशः मामांनी दूर करत म्हणजे ठेवलेल्या होत्या आमच्यासाठी, आणि आम्ही या ठिकाणी सुखरूप पोहोचलेलो आहे. आणि इथं काय वाटत नाही आपल्याला, इथं आपल्या भागात काय वाटत नाही, पण परग भागात असलं तर फार डेंजर अवस्था असते. आता या ठिकाणी आता 12 वाजत आलेले आहेत. आम्ही आता आदमापूरसाठी प्रस्थान करत आहोत. अमावस्याच्या रात्री मामांच्या तळावरती कसे अनुभव आले हा एक थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा उद्देश होता. बोला बोला बाळू यांच्या नावानं.